वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव शुभकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचतानस स्मरेत नित्यवैदवाणी प्रभूते गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपदाम हरतारुदातानं सर्व संपदाम. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो न्यू डे हॅज स्टार्टेड. मस्त मॉर्निंग झाली आहे. मी ॲक्च्युली बाहेर गेलेली माझे एकदम कामावरती तिने करून आली आहे. सनी आणि आईसुद्धा बाहेर गेले आहेत. नायसा गेली आहे वहिनींकडे बिकॉज आज संडे. सो ती बोलली दीदी पण असतील म्हणून मला तिथे सोड. मग मी तिला तिथे सोडलं आहे. आता मी आली आहे घरी. माझे एक दोन कामं आहेत ते मी कम्प्लीट करते आणि आज पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ते ॲसच अजूनही आम्ही अजून प्लॅन नाही केले. पण जे पण होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. असे पीपल स्टे ट्यून. आणि आज आहे नवरात्रीचा फोर्थ डे म्हणजे ऑरेंज कलर. सुंदर अशी ज्वेलरी आहे ती रिसीव केली आहे फ्रॉम ज्वेलरी क्रिएशन्स. अक्षदा काकडजीचं नाव आहे. एवढी सुंदर आली आहे ना, म्हणजे जशी मी बघितलेली इमेजेसमध्ये सेम तशीच आहे. जसं की हे तुम्ही बघू शकता मोती सेट आहे. सो हा एक मोती सेट आहे आणि चोकर आला आहे. खूपच सुंदर आहे. कोणत्याही अटायरवर इझिली जाईल. त्यानंतर तिने मला हेअर ॲक्सेसरीजसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे आपण जर बन वगैरे घातलं तर असं फक्त टक करू शकतो आणि ते सुद्धा छान आहे. सर्वात जास्त मला जे आवडले ते म्हणजे हा मंगळसूत्र, म्हणजे त्याची लेंथ. कारण मला लॉंग मंगळसूत्र जास्त मी प्रिफर करते. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल त्याची लेंथ खूप सुंदर आहे. आणि तसेच इथे त्याच्यावरती इवन इयरिंग्स मी रिसीव केलेले आहेत. सो थँक्यू सो मच अक्षदा. नथ सुद्धा आलेली आहे. सो ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे जे ज्वेलरी आहेत हे हँडमेड ज्वेलरी आहेत. आपलं जे मराठी ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ते तुम्हाला तिच्या पेजवरती मिळेल. सो जे इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल, कारण अजूनही नवरात्री आहे पण आता नवरात्रीचे ऑर्डर एवढ्या शॉर्ट मोमेंटवर घेता पण नाही आहेत. बट दिवाळी येणार आहे लवकरच. सो तुम्ही नक्कीच तिच्या पेजला एकदा व्हिजिट करू शकता आणि सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी ऑर्डर करू शकता. सो थँक्यू सो मच अक्षदा. मला खरंच खूपच आवडलं आहे. थँक्यू. इज रेडी, लेट्स गो. मामी तम आणि रामी फास्ट फास्ट आलो. काय समजलं नाही नेक्स्ट. एनिवेज सो लेट्स गो. हे आहेत रात्रीचे 9 आणि आता आम्ही निघालो आहोत. आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे फ्रॉम विरा फूड्स. त्यांच्या इथे आज टेस्टिंग आहे आणि आता लवकर जसं की माहिती नवरात्रीनंतर लगेच मला वाटतं 1 वीक नंतरच लगेच दिवाळी आहे. आणि दिवाळीचे जे हॅम्पर्स आपण युजली म्हणतो, म्हणजे आपल्या लव वन्सला देतो किंवा तुम्हाला तुमच्या भावंडांना द्यायचा असेल किंवा तुमच्या बहिणीला द्यायचा असेल, तर असे छान छान हॅम्पर्सचं एक एक्झिबिशन तुम्ही बोलू शकता. सो ते आहे. जर इनकेस तुम्ही कोणी पनवेलमध्ये राहत असाल किंवा पनवेलच्या आसपास राहत असाल तर नक्की त्यांना तुम्ही व्हिजिट करा. खाली मी विरा फूड्सचं डायरेक्शन्स दिलेले आहेत. सो व्हिजिट करा. लेट्स गो. चलो. मी पकडू तू छत्री. हॅलो हॅलो. सो फायनली आम्ही आलो आहोत विरा फूड्स इथे. कनेक्शन कसे प्री प्लॅन केलं तर बहुत कनेक्शन अच्छा मिळतं. एक अच्छा आहे फिर एक ये भी अच्छा आहे. Thank you.
ऐसे भी रखना है तो ये अच्छा है डेकोरेटिव, ये हमारे लिए कौन ना उसके अंदर का भी मैं देखती हूँ क्या चाहिए, मतलब मुझे तो भाई दूज के वक्त चाहिए वही यही कलर, ये बहुत ही अच्छा है बोला। डब्बे का प्राइसिंग जो भी रहेगा मैं बता देता हूँ, ये डायरेक्ट जार में जाए। आता आम्ही आलेलो वीरा फूड्समध्ये, जसं की तुम्ही पाहिलं आणि इथे वाईड वाईड व्हरायटीज आणि वाईड ऑप्शन्स आहेत, म्हणजे लास्ट टाईमपेक्षा यावेळेस खूपच छान आले आणि आम्ही एवढे कन्फ्यूज झालो ना, मी कन्फ्यूज झाली कारण एवढे झाले काय कोणाला द्यायचं, तर स्टील आम्ही तीन आता म्हणजे काय म्हणतात बुक केलेले आहेत आणि हा जो एक आहे तो आम्ही घरी घेऊन चाललो। आणि याच्यात बऱ्यापैकी तुम्ही स्टिकी आहे क्या? मी स्टिक कॉफी आहे। ओके, ड्रायफ्रुट्स पण देऊ शकतो पण रचना याच्यात फराळ ठेवणार, मी फराळ ठेवू कारण दरवर्षी तुम्ही बघत असाल मी सेंटर टेबलवर काहीतरी वेगळं असं ठेवते जेणेकरून गेस्ट आलं की त्यांना खूप इमिडिएटली ते चांगलं आहे। खाली जसं मी म्हंटली की मगाशी डायरेक्शन म्हणजे तो डायरेक्शन ही दिली आधी आणि ह्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, जर इथे तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा। अजून हा एक आम्ही छान असं बुक केला आहे जो रियूज होणार आहे, म्हणजे ॲज अ मेकअप किट ऑल्सो, म्हणजे काही नाही डिकन्स्ट्रक्ट केलं इनोवा व्हील का भी ऑप्शन आहे, ये टेस्ट किनोवा भेल, यस वीरा फूड्स। आणि जसं मगाशी मी म्हटली खूप व्हरायटीज आले, खूप काही टेस्टिंगला यांनी दिलं, अजून इथे उभी असते तर अजून थोडं कॅलरीज वाढलेच असते मला असं वाटतंय, बट नक्की व्हिजिट करा। आणि आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे, आमची तरी दिवाळीची शॉपिंग चालू झालेली आहे, नाव इट्स युअर टर्न डू यू बरोबर।
लिटिल बिग लिटिल बिग छान आहे आवडलं तुला फायनली डन विथ डिनर डेट नाईस आणि आता मी चाललो आहोत लेट नाईट ड्राईव्ह रेस्टॉरंट आफ्टर अ लॉंग टाइम मी होंडा चालवते म्हणजे मॅन्युअल गाडी चालवते मला पहिले वाटलं की जमेल की नाही असा प्रश्न आला एका मिनिटाला तर त्यांनी म्हणले अरे गाडी तर येते आता मला एवढं काय जमते जमते गेअर वगैरे टाकला पण बऱ्यापैकी जमत आहेत तर ते कॉन्फिडन्स आला आहे ना तो एक छान वाटतंय पण मी ॲक्च्युली म्हणेल की आपल्याला ना असं वाटतं की ऑटो 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 वाव छान आहे पण जी मजा मॅन्युअलमध्ये ना म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकाचं डिफर करू शकतो ते जर लॉंग ड्राईव्हवर जायचं असेल ना तर मग ऑटो बेटर आहे कारण एका पायाला खूप आराम होऊन जातो